साहेब पाटिल साहेब आगे बढ़ो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम वंदन करतो. बंदुकीच्या जोरावर आणि अंतरच्या ताकावर वाघांना माणसासारखं जगायला शिकवण साहेब करे. हॅलो, उपस्थित सर्व सैनिक बाळासाहेब ठाकरे यांचं, कारण ज्या बापाने जन्म दिला त्या बापाने फक्त नाव देण्याचं काम केलं, पण ज्या बापाने या महाराष्ट्रात राहून या हिंदुस्थानात राहून, महाराष्ट्रात हिंदूच नाही तर हिंदुस्थानाचा एक असा घटक आहे की माझ्या शरीरातील रक्त वाढवण्यास मला काही तकदीर नाही, पण माझ्या हृदयातील भगरक्त वाढवण्यासाठी जटणार आयुष्यभर हिंदुत्व सम्राट म्हणून राहीन, म्हणून त्या बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा. खरतरच्या मायकल आल्यानं या भारताची राज्यघटना लिहिली तो दलित राजा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा.
आणि मला त्या व्यक्तीबद्दल बोलायचे. ती व्यक्ती म्हणजे हिंदुत्वाची धगधगणारी आग, ठाणे जिल्ह्याचा जगजगणारा जोश, तरुणांच्या हृदयाचं तावीज, दळ्यातला तावीज एक अशी मूठ जिची मूठ ज्याच्या हृदयात वसली तो मूठ वाढलेला वाघाचा चेहरा म्हणजे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सप्रेम अभिवादन. 19 जून 1966 शिवसेनेची स्थापना झाली. खर तर शिवसेनेची स्थापना का आणि कशासाठी झाली हा महत्वाचा विषय आहे. इंग्रजांच्या झोकळ्यातून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याची जाणीव इथल्या लोकांना इथल्या जनतेला खिलावू लागली, जाणवू लागली. लगेचच संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन पेटलं. 91 चळवळ उभा झाली. आता मराठी माणसाचं राज्य येणार. आता महाराष्ट्र नव्या नांदीला दुमदुमणार. आता महाराष्ट्र नव्या प्रगतीच्या शिखरावर जाणार अशी स्वप्न खरं तर मराठी माणसाला पडू लागली. पण दुर्दैवानं परिस्थिती मात्र वेगळी होती. संयुक्त महाराष्ट्राचा आनंद फार काळ टिकला नाही. महाराष्ट्रात मुंबई होती पण मुंबईमध्ये महाराष्ट्र उरला नव्हता. देशामध्ये आणि राष्ट्रामध्ये मराठी माणसाला मान आणि सन्मान होता परंतु प्रत्यक्ष मुंबईमध्ये मात्र मराठी माणूस अपमानाचं जीण जगत होता. इथली पोरं इथली तरुणाई रोजगार अभिनयात तणतणत होती. आपल्याच मातीमध्ये पोपवणारे इतरांचे उद्योग बघत बघता बघता भिणभिणत होती. पण कुणी दिशा दाखवावी, कुणी मार्ग दाखवावा असं कोणी भेटत नव्हता. अशा वेळी रेल्वेच्या डब्यात जाणार आणि कुंचाल्याच्या फटकारणी व्यंगचित्र रेखाटणार असा एक तरुण या सर्व परिस्थितीला पाहत होता. त्यांनी बघितलं मराठी पोरांची अवस्था, मराठी पोरांची अपरता, मराठी पोरांची नाराजी, मराठी पोरांची निराशा हे त्यांनी सर्व बघितलं आणि बघता बघता त्याच्यावर आवाज उठवायला सुरुवात केली. त्यांनी बघितलं मराठी पोरांची काय अवस्था आहे आणि त्यांनी त्याच्यावर आवाज उठवायला सुरुवात केली. बघता बघता त्यांच्या भोवती माणसं जमा होऊ लागली, त्यांच्या आवाजाला साथ मिळली आणि बघता बघता त्यांच्या भोवती मराठी माणूस त्यांच्या विचारांनी जागृत झाला. त्यांच्या भोवती कोंडाणा करू लागला. गर्दी 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 गोळा झाली आणि त्या गर्दीमध्ये उभा असलेला तो तरुण म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि त्या गर्दीला पाहून एके दिवशी प्रबोधनकार ठाकरे म्हणतात बाळासाहेब या गर्दीला संघटनेचं नाव देणार की नाही. आणि बाळासाहेब म्हणतात त्याच्या तर मग तुमच्या संघटनेचं नाव काय. बाळासाहेब म्हणतात त्याचाच तर विचार करतोय. आणि तेव्हा प्रबोधनकार ठाकरे म्हणतात मी सांगतो तुमच्या संघटनेचं नाव, तुमच्या संघटनेचं नाव शिव, तुमच्या संघटनेचं नाव शिव 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 सेना, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना, अन्य अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्यांची सेना, रयतेचं कल्याण करणाऱ्या सैनिकांची सेना शिवसेना. आणि 19 जून 1966 ला शिवसेनेचा उदय झाला. झालं दसरा मेळा उगमला. 4 लाखांची अफाट जनसमुदाय जमा झाला. दसऱ्याला सोनं लुटावं, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं पण महाराष्ट्र मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटत राहिला तब्बल 45 वर्ष. एक नेता एक मैदान विचारांनी भारून गेलं. मध्ये एक वाद पेटला होता. गुजरातवाले सांगायचे मुंबई आमची, मुंबईला उद्योगधंदे आमचे, मुंबईला कारखाने आमचे, मुंबईला व्यवसाय आमचे, मुंबईला सुंदर बनवलं आम्ही, मुंबईला सजवलं आम्ही. एकही मराठी माणसाला बोलायला एकही शब्द नाही. मुंबईला कारखाने त्यांचे, मुंबईला उद्योगधंदे त्यांचे, मुंबईला व्यवसाय त्यांचा, मुंबईला सुंदर बनवलं त्यांनी, मुंबईला सजवलं त्यांनी. एकही मराठी माणूस एकही शब्द बोलू शकत नव्हता. पण त्यावेळी आमच्या साताऱ्याचे क्रांतीचे नाना पाटील उभे राहिले, म्हणाले ठीक आहे मुंबईला उद्योगधंदे तुमचे, मुंबईला कारखाने तुमचे, मुंबईला व्यवसाय तुमचा, मुंबईला सुंदर बनवलं तुम्ही. पण मी काय म्हणतो, ज्यावेळी आई मुलाला जन्म देते आणि त्या मूल गुडगुडीत व्हावं सुंदर व्हावं म्हणून बिटकॉक रायपोर्टवर पाचते, मग ते मूल कोणाचं, आईचं की बिटकॉकवाल्या कंपनीचं. मुंबईला सुंदर तुम्ही बनवली असेल पण जन्म आम्ही दिलाय ना, मुंबई आमचीच मराठी माणसाचीच हे शिवसेनेने ठामपणे सांगितलंय. आणि आजचा काय त्या मुंबईवर फक्त शिवसेनेचाच भगवा फडकतो हे मराठी माणसासाठी केलेली सर्वात मोठी पावती आहे.
शिवसेना जन्माला आली ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, शिवसेना जन्माला आली ती मराठी माणसाचा स्वाभिमान टिकवण्यासाठी, शिवसेना जन्माला आली ती मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी। एवढंच बोलतो आणि या ठिकाणी वेळेच्या अभावामुळे मी थांबतो। जय जय महाराष्ट्र, एक गर्जना देतो। अखंड हिंदुस्तानचे कैवारी प्रवर्तनकार सुपुत्र देवदेश धर्म मराठी मनाचे मानबिंदू, अखंड हिंदुस्तानचे शिरोमणी हिंदू रक्षक सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा। थँक यू। थोडस बदलापूर विषय सांगतो। आमच्या बदलापूरचे नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रभुशेट पाटील आणि बालाशेठ कांबरी तालुका प्रमुख या तिन्ही कार्यकर्त्यांनी अशी सांगड या बदलापूर परिसरामध्ये पसरली आहे। आज बदलापूर मध्ये भगवण भगवच वातावरण झालेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच आणि होणारच हा बदलापूर मध्ये विजय आमचा होणारच आहे, हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। निश्चितच आपल्या सर्वांना साहेब वेळ देणार आहे। कृपया सर्वांना एक नम्र विनंती, नम्र सूचना समजा, शिस्तबद्धरित्या आपल्याला आजचा मेळावा पार पाडायचा आहे। कृपया बसून घ्या। या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे, चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे। अनेक वर्षांपासून जे आतुरतेने आपण साहेबांची वाट पाहत आहोत, पिटोळ्याचे पारडे पिटवणारा हा आजचा क्षण येऊन ठेपलेला आहे, त्यामुळे निश्चितच साहेब आपल्याला आज वेळ देणार आहे। आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार हे आपली संस्कृती आणि परंपरा या परंपरेला जोपासत आलेल्या मान्यवरांचं यथोचित सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी आपण भव्य दिव्य असा सन्मान सत्कार करीत आहोत। कल्याण तालुक्याच्या वतीने या ठिकाणी तालुका प्रमुख माननीय श्री वसंतजी लोणे साहेब, उपजिल्हा प्रमुख माननीय श्री सदाशिवजी सासे साहेब, आदिवासी नेते रवीजी तांडेल साहेब, संपर्क प्रमुख विश्वनाथजी जाधव साहेब, उपतालुका प्रमुख रामदासजी लोणे साहेब, उपतालुका प्रमुख जाधव सुधामजी पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख मीनाक्षीताई जाधव, उपजिल्हा प्रमुख माधुरीताई वाळिंबे, सचिव अरुणाताई वाडेकर, संघटक सविताई जाधव, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शाहिद मुल्ला, महेंद्र जाधव, माझे सदस्य जिल्हा परिषद, या सर्वांच्या शुश्रूषे या ठिकाणी साहेबांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित असा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो। जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपल्या पैगाम नगरी साहेबांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे। पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करू मान्यवरांचे, कारण हा स्वागत असतो शेतकऱ्यांचा, हा स्वागत असतो कष्टकऱ्यांचा, हा स्वागत असतो या मराठमोळ्या मातीतला, हा स्वागत असतो तुमच्या आमच्या मनातला, असा हा सोहळा स्वागताचा। अमृताच्या या क्षणाने मोहरे फुलपान या सुगंधी संस्कृतीचा श्वास व्हावा मोकळ, असा हा सोहळा स्वागताचा। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा यथोचित असा सन्मान सत्कार या ठिकाणी होत आहे। यानंतर शिवसेनेचे उपनेते माननीय श्री नामदार अल्ताबाई शेख यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी माजी सभापती नाना चौधरी व जगन मोतीराम जाधव सदस्य कल्याण शिवसेना कार्यकारिणी यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन होत आहे। सन्माननीय शिवसेनेचे उपनेते मंत्री नामदार अल्ताबाई शेख यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी होत आहे। यानंतर युवासेनेच्या वतीने युवासेना कल्याण तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा असा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। शाल पुष्प सन्मान चिन्ह निरनिराळ्या प्रकारच्या भेटवस्तू देऊन या ठिकाणी आपल्या लाडक्या साहेबांचा सन्मान सत्कार स्वागत या ठिकाणी होत आहे। कर्जे टेंबे देखील या ठिकाणी साहेबांचं स्वागत करीत आहेत।
शिवसेना कल्याणचे जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचे स्वागत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार हेतू मुटोलकर म्हणजे कैलासनगर ज्येष्ठ पत्रकार अरुणजी मुटोलकर व कैलासजी मगर शाहिद चाचा यांच्या शुभहस्ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचे स्वागत होत आहे. यानंतर सन्माननीय शंकरजी खाडे साहेबांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करू. कृपया ज्यांनी स्वागत केलेलं आहे त्यांनी व्यासपीठावरील गर्दी कमी करावी. स्टेजच्या बाजूने आपण खाली उतरायचं आहे. ज्यांनी स्वागत केलेलं आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नम्र सूचना आहे, आपण सर्वांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे. त्याचबरोबर फळेगाव शाखेच्या महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी स्वागत होत आहे. शिवसेना शाखा भिसळ यांच्या वतीने देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान सत्कार स्वागत या ठिकाणी होत. ज्या पळेगाव नगरीत आजचा हा भव्य असा दैदिप्यमान सोहळा आयोजित आहे, या ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीच्या वतीने छोटासा एक साहेबांचा या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की वैयक्तिक त्यांचा सत्कार करायचा, वैयक्तिक लोकांनी थोडं थांबून घ्यायचं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे, वैयक्तिक जे सत्कार आलेले आहेत त्यांना त्यांनी थोडा वेळ थांबून घ्यायचा आहे. चला चला लवकर. या ठिकाणी पंचायत समिती आयोगानाच्या वतीनं लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांनी नम्र सूचना आहे, पटापट आपण या ठिकाणी व्यासपीठावरून स्वागत करून उतरायचं आहे. या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना विनंती आहे, कुणीही जाऊ नये. या ठिकाणी आपल्या सर्वांना पालकमंत्री या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत, सर्वांनी जागीच बसायचं आहे. या ठिकाणी कैलासजी मगर राहुल विभागाच्या वतीनं साहेबांना या ठिकाणी निवेदन देत आहे. या ठिकाणी सन्माननीय शिवसेनेचे उपनेते अल्ताबाई शेख या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवत आहोत. या ठिकाणी सन्माननीय शिवसेनेचे उपनेते अल्ताबाई शेख या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. असं मतदान करा की शिवसेनेची सत्ता कल्याण डोंबरी मध्ये आलीच पाहिजे, आणि शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायचा भगवा झेंडा त्या घुमटावरती फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे. आला 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 सेनेचा ढाण्या वाघ, हिंदू हृदय सम्राट जिंदाबाद जिंदाबाद. मावळ्यानो यावो आणि शापीरबाईंच्या कुटुंबाच अगदी रक्ताचं नातं. सातवी आठवीत असताना मला आठवत आहे या फळेगावच्या पंचक्रोशीत त्यांच्यावर हल्ला झाला होता, आणि तो हल्ला या तमाम पंचक्रोशीतल्या शिवसैनिकांच्या आशीर्वादाने तो शाबीरबाईंनी परतवून लावला होता. हे ऋणानुबंध आजपर्यंत आम्ही कायम ठेवले आणि याचे पुढे इथे कायम राहतील. साखरदंड याच्या रक्तात भिजला,
साखळदंड ज्याच्या रक्तात भिजला तेथे साक्षात मृत्यूही तिथला. साखळदंड ज्याच्या रक्तात भिजला तेथे साक्षात मृत्यूही तिथला. जो या महाराष्ट्राच्या मातीसाठी आयुष्यभर जिंकला हे मृत्युंजय वीरा, हे मृत्युंजय वीरा. नजरा फक्त तुझला, नजरा फक्त तुझला. आदिशक्तीशी तुझा भावणी महाराष्ट्राचा आराधय छत्रपती शिवराय, वंदनीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आणि आज या मेळाव्यानिमित्त व्यासपीठावर विराजमान आमच्या ठाणे जिल्ह्याच्या मुकुटमणी नामदार एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या सोबत आमचे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या तमाम शिवसैनिकांना हा अल्ताप मानाचा मुद्रा. हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली. त्या हिंदवी स्वराज्याच्या झेंड्याचा रंग भगवा, त्या हिंदवी स्वराज्याचा झेंड्याचा रंग भगवा. त्या हिंदवी स्वराज्यासाठी त्या माता भगिनींनी, लेकी सुनांनी बलिदान दिलं. ज्या अग्निकुंडात होरपळल्या त्या अग्नींच्या ज्वाळांचा रंग भगवा. आणि ज्या माझ्या माता भगिनींनी कुंकवाच बलिदान दिलं त्या कुंकवाचा रंग भगवा. ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी वैराग्य घेतलं त्या वैराग्यांच्या कफनीचा रंग भगवा. छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून वंदनीय सरसेनापतींपर्यंत आणि त्यांच्यापासून तुमच्या आमच्या खांद्यावर दिलेला भगवा याची शपथ आहे तुम्हाला, या मायामौलीची शपथ आहे. तो भगवा रंग त्यागाचा, तो भगवा रंग प्रामाणिकपणेचा, तो भगवा रंग निष्ठेचा. या निष्ठेला कुठेही नाती लागता कामा नये याची तमाम शिवसैनिकांना शपथ आहे, तमाम शिवसैनिकांना याची शपथ आहे. बाबांनो, येणाऱ्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सुद्धा नरेंद्र मोदींसाठी जंगल पाशात फार ठिकाणी आम्ही सभा घेतल्या. परंतु झालं काय, आम्ही ज्या कमळाला चिखळातून काढायला गेलो त्या कमळाने त्या चिखळाचे शिंतोडे आमच्या अंगावर उडवले आणि खरोखर आमच्या हातून एक पाप झालंय. आणि हे पाप धुवून काढण्याची जबाबदारी पण आमच्यावर आहे. यांना जोपर्यंत परत चिखळात आम्ही गाळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही अशी सगळ्या छत्रपती शिवरायांची शपथ घ्यायचे. सांगण्यासारखं फार आहे, साहेब उशिरा आलेले आहेत, आपण सुद्धा इथं फार वेळपासून बसले आहेत. फक्त इथं सांगतो माझ्या मुस्लिम बहिणी लेकी सुना इथं बसलेला दिसतंय. साहेब, शिवसेना ही धर्म मानत नाही, शिवसेना ही धर्म मानत नाही. शिवसेना मानते कर्म आणि कर्म आपण असं ज्याच्यात धर्माचा जय व्हावा आणि अधर्माचा नाश व्हावा. मग अधर्माचा नाश करणारा जो कोणताही धर्म असला तो शिवसेनेचा, तो भागव्याचा, तो वंदनीय बाळासाहेबांचा, तो या अल्तापचा. आम्ही शिवसैनिक आहोत, महाराष्ट्राचे मुसलमान आहोत, याचा अभिमान आहे, गर्व आहे. नाही आम्हाला माज आहे, माज, आणि तो माज असलाच पाहिजे. त्याच्या पुढे परत भेटत राहू. ज्या पंचकुशीतल्या शिवसैनिकांच्या आशीर्वादाने शबीर भाईंच्या हल्ल्याला परतवून लावलं पुन्हा ह्याच पंचकुशीत बोलण्याची संधी मिळालेली आहे. ह्याच्या नंतर पुन्हा शबीरबाईच्या केसाला धक्का लावण्याची कोणाची हिंमत झाली नाही. इथं दुसरी पक्ष निवडून येऊ शकत नाही साहेब, याची मी ग्वाही देतो. आणि आपली रजा घेताना इतकंच सांगतो, कापल्या जरी शिरा आमच्या, कापल्या जरी शिरा आमच्या, उधान होई भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी छाती आमची, मूर्ती दिसेल शिवा आणि बाळासाहेबांची, शिवा आणि बाळासाहेबांची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अल्ताफभाई शेख यांनी अतिशय प्रभावशाली शब्दांमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर खऱ्या अर्थाने माननीय श्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब म्हणजे अखंड महाराष्ट्राचे मुलुक मैदानी तो, त्याचप्रमाणे सन्माननीय पाटील साहेब म्हणजे ठाणे जिल्ह्याचे मुलुक मैदानी तो. या ठिकाणी शिवसेनेचा खऱ्या अर्थाने ज्यांच्या नेतृत्वाखाली अखंड जनसमुदाय आपण या ठिकाणी पाहत आहात
असा एक खंबीर नेतृत्व हा केला साथ देणारा आणि गोरगरिबांचे सातत्याने संघटक म्हणून ज्यांची एक ख्याती आहे, सर्व प्रचलित सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं, सन्माननीय जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त. ठाणे जिल्हा ग्रामीणच्या सन्माननीय जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो, आपण आपल्या मार्मिक शब्दांमध्ये या ठिकाणी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करावं. हिंदुबाई स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. वंदने शिवसेना प्रमुख, वंदने धर्मवीर आनंद साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन. आजच्या कल्याण तालुक्याच्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, शिवसेना ठाणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, मोठ्या संख्येने सहभागी झालेले सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, माता बंधू भगिनी, पत्रकार बंधू, या ठिकाणी आपल्याला या मेळाव्याच्या निमित्ताने कल्याण तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि त्याचं सगळं एकंदरीत दिगेसाहेबांनंतर दिगेसाहेबांच्या या सगळ्या आठवणी, साबीरभाईंच्या आठवणी या जिल्ह्यामध्ये आहेत आणि अनेक वर्ष त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद सर्व तुम्हा आम्हा कार्यकर्त्यांना लाभलं आणि आज आपल्याला सगळ्यांना आपण ज्यांच्याकडं या सगळ्या जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्यांचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही काम करतो आणि काम करत असताना दिगेसाहेबांनंतर जर आपल्या पाठीवर थाप त्यांच्या मिळाली आपल्याला आणि त्यांच्या मुलं आपण ठाणे जिल्ह्यामध्ये ही शिवसेना मोठ्या ताकदीने आणि दिमाखाने उभी करण्याचं काम या ठिकाणी कार्यकर्ते करत आहेत. मी शिवसेनेचे तालुका प्रमुख वसंतजी लोणे, त्यांना सहकार्य करणारे सर्व जे पदाधिकारी आहेत, विश्वनाथ जाधव असेल, सासे असेल, त्याचबरोबर महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत, मी मनापासून यांचे अभिनंदन करतो का खूप चांगल्या प्रकारे कल्याण तालुक्यामध्ये शिवसेनेची घोडदौड यांच्या घामा मेहनतीने आणि यांच्या प्रयत्नाने एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्हा परिषद शिवसेनेने जिंकली पाहिजे आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या प्रामाणिकपणे आपल्यामध्ये असलेला कुठल्याही प्रकारचं कार्यकर्त्यामध्ये काम करत असताना एकमेकाला आपण सहकार्य केला पाहिजे. कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद जिंकण्याच्या दृष्टिकोनातनं आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी अनेक पक्ष निवडणूक लढण्याच्या मैदानामध्ये आहेत, बऱ्याच पक्षांची अवस्था जी आहे ती आपल्याला माहीत आहे, वाईट होती. शिवसेना प्रमुखांच्या बोटाला धरून या महाराष्ट्रामध्ये वाढले, मोठे झाले आणि त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे कशा प्रकारची या ठिकाणी त्यांची भूमिका राहत आहे. आपल्या पाठीशी एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळं कुठल्याही पक्षाचा नेता, कोणी लोकप्रतिनिधी असो, नाही तर खासदार असो, नाही तर आमदार असो, शिंदे साहेब आपल्या पाठीशी आहेत. आपल्याला लढायला आणि जिंकण्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. दिगेसाहेबांनंतर खंबीर नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आता खरं म्हणजे माणसं शिवसेनेचे, शिवसेना पक्षप्रमुखांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे खरं म्हणजे आदेशाचा पालन केला आणि त्यांच्या आदेशानेच आपण ज्या लोकांचा काही कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता त्यांच्या विरोधात अनेक वर्ष आपण निवडणुका लढलो आणि त्यांना खासदार करण्यासाठी अगदी साहेब आपल्या आदेशामुळे ते खासदार या भिवंडी लोकसभेमधनं होऊ शकले. शिवसैनिक हा आपला
आदेशाचा पालन करणार आहे, शिवसेना प्रमुखांचा आणि दिघे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे आणि त्याच्यानंतर या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि लोकसभेच्या त्या भागामध्ये प्रचंड त्रास सारखा सातत्याने पोलीस स्टेशन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिवसैनिकांना त्रास देण्याचा काम केला. अनेक कार्यकर्त्यांकडनं सातत्याने अशा स्वरूपाचं काही ना काही सांगलं जातं, परंतु साहेब आपण आपल्या आमच्या पाठीशी असल्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पडताळून आणि त्या त्यांच्या परत करण्याची ताकद या शिवसैनिकांमध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी आपलं मार्गदर्शन शिवसैनिकांसाठी लाख मोलाचं आहे. आपली वाटपत आहे, जो कल्याण तालुक्यामध्ये जो वातावरण आहे तोच वातावरण पुढची आपली वेळ आणि तारीख मिळाली का, शहापूर असेल, मुरबाड असेल, अंबरनाथ असेल, भिवंडी असेल, हाच उत्साह हा पाहायला मिळणार आहे आणि म्हणून खास करून या ठिकाणी आपल्याला कल्याण तालुक्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं एकही रविवार कधी चुकला नाही, रोज प्रवेशाचा कार्यक्रम एक तर आपल्या बंगल्यावर या तर दिघे साहेबांच्या आपल्या मठामध्ये प्रवेश करतो नाहीतर पडग्यामध्ये आल्यानंतर पडग्यामध्ये प्रवेश होतो, असं अनेक दिवसापासून या कार्यकर्त्यांचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आहे. कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने लढलं पाहिजे. कोण काय सांगतो कोणाच्या कडं न पाहताना आपण शिवसैनिक आहोत, शिवसेनेशी एक निष्ठा राहून निवडणुका जिंकण्यासाठी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, कारण आलताबाईचं आपण भाषण ऐकलं, सगळ्या जाती धर्माच्या माणसांना घेऊन वंदने शिवसेना प्रमुखांनी शिवसेना उभी केली. तीच पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो. मी या कल्याण तालुक्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन करतो आणि आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील सर. यानंतर या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीनं काही पदनियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाची आहे आपल्या लाडक्या नेत्याच्या हातून आपल्याला नियुक्ती पत्रक मिळावं, एक शाबासकीची थाप मिळावं. या ठिकाणी प्रभाभरत जाधव फळेगाव यांची खजिनदार पदी महिला आघाडीमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर शुभंकर दिनेश आजिवले यांची सचिव प्रमुख पदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. या दोन पदवाटप या ठिकाणी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी करावं असं त्यांना विनंती. शुभंगी दिनेश आजिवले, त्याचबरोबर प्रभा भरत जाधव महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी पदनियुक्ती होत आहे. सन्माननीय महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते होत आहे. यानंतर शरीरसृष्ट स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थाने एक नव्हे दोन नव्हे तर तीन मेडल मिळवले अशा प्रकारचा आपल्या ग्रामीण भागातला एक तरुण सागर एकनाथ मोरे चिंचवली याचा देखील यथोचित असा सन्मान साहेबांनी करावा अशी साहेबांना विनंती. कल्याणश्री किताब विजेता, त्याचबरोबर ठाणाश्री किताब विजेता सागर मोरे याची निवड चिपळूण येथे होणाऱ्या शरीरसृष्ट स्पर्धेत महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आलेली आहे. या चिंचवली गावच्या आपल्या ग्रामीण तरुणाला कुठेतरी शाबासकीची थाप मिळावी. सन्माननीय शिंदे साहेबांच्या शुभहस्ते सागर एकनाथ मोरे यांचा यथोचित असा गौरव शाल पुष्पगुच्छ देऊन आपण करणार आहोत. यानंतर राजेश धुमाडा व सचिन शेलार आपण देखील स्टेजजवळ येऊन उभं राहायचं. राजेश धुमाडा ग्रामपंचायत सदस्य कवडू, विजय भांगरे सचिन शेलार ग्रामपंचायत सदस्य सोनार सोनटक्के, नाजीवा नजीम बर्डे आपण देखील स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी सागर एकनाथ मोरे चिंचवली, कल्याणश्री किताब विजेता, ठाणाश्री किताब विजेता आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीनं चिपळूण येथे होणाऱ्या शरीरसृष्ट स्पर्धेसाठी सिलेक्ट झालेला चिंचवली गावचा एक नवतरुण सागर एकनाथ मोरे याचा सन्मान या ठिकाणी साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती. त्याचबरोबर जी नावं या ठिकाणी उद्घोषित करण्यात आलेली आहेत त्यांनी स्टेजजवळ येऊन उभं राहायचं आहे. राजेश धुमडा ग्रामपंचायत सदस्य, सचिन शेलार ग्रामपंचायत सदस्य सोनटक्के, विजय भांगरे आपण लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. हॅलो, या ठिकाणी भिवंडी मधील काही कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश घेऊ इच्छितात. राजेशजी धुमडा ग्रामपंचायत सदस्य कवाड,
सचिन शिलार ग्राम पंचायत सदस्य रोंडके त्याचबरोबर विजय भांगरे ग्राम पंचायत सदस्य कवाड यांच्या ठिकाणी सामंजस्य प्रवेश होत आहे. नाजीम बर्डे आपण लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. त्याचबरोबर जे नावं या ठिकाणी पुकारण्यात येतील आपण लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. आपला प्रवेश या ठिकाणी शिंदे साहेब होणार आहे. पळसोळी गावचे सदस्य ज्ञानेश्वर चौधरी, लक्ष्मण चौधरी, गणेश कशिवले, विलास चौधरी, विजय भाऊ चौधरी, रवी राघव चौधरी आपण स्टेजवर या. पळसोळीचे सदस्य ज्यांचा प्रवेश आहे ज्ञानेश्वर चौधरी, लक्ष्मण चौधरी, गणेश कशिवले, विलास चौधरी, विजय भाऊ चौधरी, रवी राघव चौधरी सन्माननीय शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपला प्रवेश या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये होत आहे. आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा. त्याचबरोबर कोसला गावच्या वैशाली विजय पालवे ग्रामपंचायत सदस्य आपण देखील स्टेजवर यायचं आहे. वैशाली विजय पालवे ग्रामपंचायत सदस्य कोसले लवकर स्टेजवर यायचं आहे. आपटे गावचे सुनील झिपरो शिसवे, आपटे गावचे सुनील झिपरो शिसवे ज्यांनी राष्ट्रवादीतून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपला सन्मान या ठिकाणी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. देवसे गावचे संतोष कृष्णा दुवाने, सुनील रामचंद्र दुवाने, सदानंद लक्ष्मण दुवाने, कमलाकर पांडुरंग दुवाने, जितेंद्र बाळाराम दुवाने देवसे गावचे सर्व लवकरात लवकर आपण स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी पण स्वीकारायचं आहे. अनकरपाडा एकनाथ भाऊ मगर, चला लवकर अनकरपाडा एकनाथ भाऊ मगर, बेलपाडा अशोक पारदी, कैलास रावते, रवींद्र पारदी, संदीप पारदी सर्वांनी लवकरात लवकर व्यासपीठावर येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे सन्माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपला सर्वांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. चला लवकर यानंतर मदन नारायण पावशे उपविभाग अधिकारी सागर चिंतू भोईर, उपविभाग अधिकारी वसत हनुमंत नामदेव आवरेकर, विभाग अधिकारी जांभूळ वसत, दिनेश लक्ष्मण राऊत, विभाग अधिकारी राहते. कृपया जे नावं उद्घोषित करण्यात येत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. सचिन गवळ्या दळवे, गजानन बुवा दळवे गुरवली, सचिन गदल्या दळवे निंबवले, विकास सुधाम केने कोंडेरी, प्रतीक जनार्दन केने कोंडेरी. चला लवकर या ठिकाणी आपण लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. दीपक भाऊ जाधव फळेगाव, दीपक भाऊ जाधव फळेगाव, रघुनाथ कृष्ण सुरेश, रघुनाथ कृष्ण सुरेश रायते लवकरात लवकर स्टेजवर या. त्यानंतर हरिश्चंद्र गोविंद गुंजाळ शाखा अधिकारी वसत, एकनाथ मोतीराम सावंत उपशाखा वसत, राजेश गुरुनाथ कराडे उपशाखा अधिकारी वसत, प्रतीक सावंत अधिकारी, भारत परशुराम मिरकुडे शाखा अधिकारी, रुपेश बाळाराम पांडे उपशाखा अधिकारी, भाऊ पुंडलिक पवार, राहुल नंदकुमार खांडागळे दादाव, सागर वसंत शेळके. आपण सर्वांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. आपला शिवसेना या पक्षामध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी होत आहे. दिलीप कोसला गावचे सर्व पालवे परिवार आपण सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. दिलीप बाळाराम पालवे मधुकर भाऊ पालवे, नरेश गजानन विषय बाळाराम नागू पालवे, संजय महादेव तारमळे, काविराम हरी पालवे, शंकर कातोड पालवे, रुपेश पांडुरंग पालवे, विजय काविराम पालवे, पप्पू नारायण पालवे, पप्पू रमेश बाबाजी जाधव, नवनाथ प्रकाश पालवे, संदेश दिलीप चव्हाण, किरण विषय, बाळाराम लहू वागेरे, योगेश मधुराम भूर, नरेश काशीनाथ भूर, राजू धुमाडा उपतालुका प्रमुख या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे. राजू धुमाडा उपतालुका प्रमुख आपले या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे. आपण कृपया स्टेजवर या. सन्माननीय शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला येतोचे तसा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. राकेश संतोष खंडागळे, विजय बळीराम भोईर, निवृत्त गुरुनाथ वागेरे, सागर संतोष खंडागळे, जयेश अनंत जाधव, किशोर गजानन वागेरे, राकेश संतोष श्रीराम खंडागळे, राजेश विठ्ठल भोईर आपण सर्वांनी सर्व जे शिवसेनेमध्ये प्रवेश घेणार आहेत आपण सर्वांनी स्टेजवर येऊ. कृपया स्टेजवरील गर्दी कमी होऊ द्या, घाई करू नका. सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे. कृपया स्टेजवर गर्दी करू नका. स्टेजवरील गर्दी खाली झाल्यावरच आपण वर यायचं आहे. त्याचबरोबर ज्यांचा नियुक्ती ज्यांचं नियुक्ती पत्र या ठिकाणी मिळाले त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे. ज्यांना आपला
ज्यांना आपला नियुक्ती पत्रक मिळालेलं आहे त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे. कृपया स्टेजवर गर्दी करू नका. सगळ्यांचा नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे. स्टेजवर कृपया गर्दी करू नका. हॅलो, नळगावचे ग्रामस्थ खंड लोणे, वामन लोणे, गणेश लोणे, विकास पितांबरे, खडवली, अभंग केली व्यासपीठावर यायचं. कृपया स्टेजवरील पदाधिकारी जोपर्यंत खाली येत नाही आपण स्टेजवर. या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना विनंती आहे, या नियुक्तीनंतर लगेचच संबंधित शिंदे साहेबांचं भाषण या ठिकाणी होणार आहे. कुणीही जायचं नाही, सगळ्यांनी जागेत बसायचं आहे. 5 मिनिटाच्या नियुक्तीनंतर लगेचच संबंधित शिंदे साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. सर्वांनी जागे बसून घ्यायचं आहे. या नियुक्तीनंतर लगेचच माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत, उद्घोष करणार आहेत. क्षणाचं आपण इथे अनेक वर्ष वाट पाहत आहोत. यानंतर आंबेवरपाडा गावचे दिलीप धुमाळ, किसन मगर, रामदास मगर, राजेंद्र गायकवाड, चिंतामण धुमाळ, आपण सर्वांनी या ठिकाणी आपला नियुक्तीपत्र घ्यायचं आहे. जगदीश तांबारे शाखा, रवींद्र उपशाखा, विलास बांधणे उप, प्रदीप वारे उपविभाग, स्टेजवरील गर्दी कमी करा. यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधतील. आपण सर्व आपापल्या जागेत बसून घ्यायचं आहे. हॅलो हॅलो, या ठिकाणी हॅलो